शाही फेक प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली, बघूया ते काय म्हणाले। त्यामध्ये 354 दाखल झाला तेव्हाच लक्षात घ्यायला हवं होतं की महाराष्ट्रामध्ये खोटे गुन्हेगार दाखल करण्याची आता परंपरा सुरू झाली आहे। पोलिसांच्या हातात काहीच राहिलेलं नाही, आदेश वर न येतात पण गुन्हे दाखल होतात। मी वकिलांशी बोललेलो आहे, 307 कुठल्याही डेफिनेशनमध्ये संज्ञेमध्ये हा गुन्हा बसतच नाही। म्हणजे आपल्या भाषेमध्ये गावरान भाषेमध्ये अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे 307, हा 323 मध्ये नाही बसू शकत। उलट हे समाजाला पेटवण्याचं काम केलंय, हे महाराष्ट्राला आग लावण्याचं काम केलेलं आहे। सरकारने मोठेपणा दाखवावं आणि हे गुन्हे ताबडतोब मागे घ्यावे। साहेब, राष्ट्रवादीच्या एका व्यक्तीचं नाव घेतलं ज्यांनी या संपूर्ण जे आंदोलन करावं त्यांना कोणी आंदोलन करण्यासाठी कोणी पेटवावं लागत नाही, आग इथे लागते। आग इथे लागली ना की आपापसात